नमस्कार। इत्ता 12वी विषय इतिहास। प्रकरण 6वे वसाहतवादा विरुद्ध भारतीयांचा संघर्ष। मागील तासिकेमध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वसाहतवादाविरुद्धचा संघर्ष, त्यांचं कार्य, स्वातंत्र्य संग्रामातील त्यांची भूमिका, भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका, या संबंधीची माहिती आपण पाहिलेली आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण आझाद हिंद सेना या संबंधीची माहिती पाहणार आहोत। भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आझाद हिंद सेनेची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे। यामध्ये सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे प्रमुख होते, त्यांना नेताजी म्हणून संबोधले जात असे, म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वसाहतवादाविरुद्ध फार मोठा संघर्ष केलेला दिसून येतो। सुभाषचंद्र बोस यांनी बाहेरच्या देशाची मदत घेऊन इंग्रजाविरुद्ध आक्रमण करण्याचे धोरण अवलंबिले आणि भारताला आझाद म्हणजे स्वातंत्र्य करण्याचे ध्येय ठेवले। आणि यासाठी त्यांनी जपान राष्ट्राची मदत घेतलेली दिसते। एकोणचाळीस मध्ये जर्मनीचा नेता हिटलर यांनी युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकलेली दिसते व या दुसऱ्या 1939 महायुद्धामध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये उतरत असल्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने भारतीय नेत्यांचा विचार न करता परस्परच घेतलेला दिसतो।
नेहमीच दुसऱ्या युद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांकडून लढण्यास महात्मा गांधी आणि काँग्रेस यांचाही विरोधच होता. या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान जर्मनीच्या बाजूने उतरला. जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले. आणि अशातच रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. आणि त्यांनी जपान राष्ट्राची मदत घेऊन भारतातील इंग्रज विरुद्ध मोहीम सुरू केली. सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी आणि महत्वपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी देशाच्या बाहेर राहून देशाला स्वातंत्र्य करण्याची एक संकल्पना मांडली. याला काँग्रेसचा मात्र विरोध होता. इंग्रजांनी आझाद हिंद सेनेच्या सैनेस विरोध केला. त्यांना बदनाम करण्याचे फार मोठे कट कारस्थान केले. सुभाषचंद्र बोस हे दूरदृष्टी होते. ते दृष्टी होते. त्यांना माहित होते की जोपर्यंत भारतीय लोक आपल्याला इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी संमती देणार नाहीत, स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत हा लढा अधुरा आणि अपुरा राहील. आणि म्हणूनसाठीच त्यांनी भारतीयांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. देशाबाहेर राहून इंग्रजाविरुद्ध लढणे, त्यासाठी जपान सारख्या देशाची मदत घ्यावी लागली तरी चालेल. आणि यासाठीच भारतीय सैनिकांची एक सेना स्थापन केली. त्यालाच आझाद हिंद सेना असे म्हटले जाते. वेळोवेळी त्यांनी रेडिओवरून भारतीय नागरिकांना या संबंधीची कल्पना दिली. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी जाहीर आवाहन केले. ते क्रांतिकारक विचाराचे होते. आझाद हिंद सेनेच्या निर्मितीनंतर त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. आणि त्यामध्ये आपलं मंत्रिमंडळ निवडलं आणि ज्याची त्याची खाती ज्याच्या त्याच्याकडे दिली.
स्वतः प्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. एवढंच नव्हे तर इंग्रजांच्या विरोधात सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या ताब्यात घेतली. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी यशस्वीपणे केल्याचे दिसून येते. त्यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केल्यानंतर लगेचच इंग्रजाविरुद्धचे आक्रमक धोरण अवलंबिले. इंग्रजाविरुद्धची आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. ते एक लढवय्य, क्रांतिकारक, प्रेरणादायी आणि देशसेवक, राष्ट्रभक्त अशा पद्धतीचे क्रांतिकारक विचाराचे होते. त्यांनी भारतीयांना तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा दिली. ही घोषणा फार लोकप्रिय झाली. त्यांना माहित होत की इंग्रज हे दुसऱ्या महायुद्धामध्ये अडकलेले आहेत आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याची हीच एक फार मोठी नामी संधी आहे आणि या संधीचा फायदा घेऊन इंग्रजांना आपण वेठीस धरले पाहिजे, त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे आणि आपला प्रदेश जिंकून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे. हीच भूमिका त्यांची राहिलेली आहे. मात्र काँग्रेसने या भूमिकेचा विरोध केला. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना ही भूमिका त्यांची मान्य नव्हती. आणि अशा पद्धतीच्या लढ्यास काँग्रेस आणि त्यांचे नेते यांनी सहकार्य केले नाही. उलट सुभाषचंद्र बोस यांना आडकाठी आणल्याचेच दिसून येते. सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओवरून सिंगापूरमधून सातत्याने भारतीयांना आवाहन केलेले दिसते. प्रारंभी त्यांनी अंदमान निकोबार ही बेटे जिंकून घेतली. त्यानंतर 1944 मध्ये त्यांनी अराकानचा प्रदेश मिळवला. त्याचबरोबर आसामच्या पूर्व सीमेवरील काही ठाणेही जिंकून घेतली. मात्र त्यांची इम्फाळची मोहीम अर्धवट राहिलेली दिसते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आझाद हिंद सेनेचे सैनिक इंग्रजाविरुद्ध नेत्याने लढले. फार मोठा संघर्ष
इंग्रज सरकारच्या विरोधात आझाद हिंद सेनेने केलेला दिसून येतो. मात्र त्यांचे स्वप्न हे सुभाषचंद्र बोस यांना पूर्ण करता आले नाही. आजही सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधीची मतमतांतरे, यांच्या संबंधीची संदिग्धता सर्वांनाच आहे. मात्र त्यांचा हा लढा, त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. भारताबाहेर राहून देखील देशासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. एका आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजा प्रबळ अशा इंग्रजाविरुद्ध लढा दिलेला दिसून येतो. त्यांचं कार्य आजही भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. अंगावर शहरे आणणार आहे. भारतीयांना उत्स्फूर्त करणार आहे. असंच आपल्याला म्हणता येईल. लोकांनी त्यांना नेताजी ही पदवी बहाल केली. मात्र त्यांना आपल्या या लढ्यामध्ये यश मिळवता आलं नाही. त्यांना अनेक संकट, अनेक अडचणी, अनेक समस्या आल्या. अतिशय विपरीत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपला हा लढा चालू ठेवल्याचे दिसते. या लढ्यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. मात्र आजही भारतीयांच्याच काय संपूर्ण जगात च्या दृष्टिकोनातून त्यांचा मृत्यू हा यासंबंधी साशंकताच व्यक्त केली जाते. अशा प्रकारे इंग्रजांच्या वसाहतवादाविरुद्ध त्यांनी एक स्वतंत्र लढा दिला, संघर्ष केला. स्वतंत्र एक सेना स्थापून बराचसा प्रदेशही जिंकून घेतला. मात्र त्यांच्या लढ्याला काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी सहकार्य केले नाही.
यातूनच त्यांचा हा लढा अर्धवट राहिला. पुढे चालून या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान, जर्मनी आणि त्यांचे मित्र ऑस्ट्रियांचा पराभव झाला. आणि यामुळे देखील या त्यांच्या लढ्यावर फार मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यांनी भारतीय सैनिकांच्या मदतीने आणि जपानच्या मदतीने अंदमान निकोबार, आराकान, आसामच्या पूर्व सीमेवरील काही ठाणे जिंकूनही घेतली. मात्र त्यांची भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई, स्वतः स्थापन केलेलं आझाद हिंद सरकार हे मात्र अर्धवटच राहिलं. कदाचित आझाद हिंद सेना आझाद हिंद सरकार म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांना जर याच्यामध्ये यश मिळालं असत तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा काळ कदाचित वेगळा राहिला असता. हे मात्र आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. अशा पद्धतीचा क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, दृष्टा, धाडसी, कुशल संघटक म्हणून सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा आजही भारतीयांच्या मनामनामध्ये आहे. इंग्रजांच्या धोरणाला त्यांनी वेळोवेळी कडाडून विरोध केला. इंग्रजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यामध्ये यशही मिळालं. मात्र हा लढा पूर्णपणे त्यांना जिंकता